हेलो, गुड आफ्टरनून एवरीवन। चला कोण कोण आहे लाईव्हला, चला पटकन। व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, ओके गुड इव्हनिंग, नो इश्यू। डिअर स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू डिस्कस। या अगोदर आपण काय डिस्कस केलेलं नाही ते एकदा बघूया आणि मग आपल्या या पार्टला आपण सुरुवात करूया। तरी ऑप्शन आहे ना इथे रीड, चला विजिबल आहे का सांगाय। शहीन, व्हेरी गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग। इज इट विजिबल? या अगोदर आपण आता इथे बघा, एक मी लिस्ट ओपन करतोय, दॅट इज अ लिस्ट ऑफ ऑथर्स। वेअर इज इट? ओके, इट्स देअर। आपण द एज ऑफ एलिझाबेथ चालू केलं होतं, एलिझाबेथ अन एज, त्यामध्ये आपण क्रिस्तोफर मार्लो पर्यंत आपलं डिस्कशन झालं होतं आणि बेन जॉन्सन, बरोबर? येस ऑर नो? विल्यम शेक्सपियर अजूनही आपला बाकी आहे, परंतु आपण बेन जॉन्सनपर्यंतचं सगळं डिस्कशन केलं होतं। म्हणजे आपण एलिझाबेथ, द एज ऑफ एलिझाबेथचं जे आहे, क्वीन एलिझाबेथ, त्यामध्ये एडमंड स्पेन्सर, जॉन डन, सर थॉमस वॅट, हेनरी होवार्ड, अर्ल ऑफ सरे, थॉमस सॅकविले, अर्ल ऑफ डॉर्सेट, जॉर्ज गॅस्कॉइन, देन सर फिलिप सिडनी, मायकल ड्रेटन, थॉमस कॅम्प्यून, देन फिनियस फ्लेचर अँड गाइल्स फ्लेचर, सॅम्युअल डॅनियल जॉर्ज, देन वी डिस्कस द युनिव्हर्सिटी विट्स, जॉर्ज पिले, रॉबर्ट ग्रीन, थॉमस नॅश, थॉमस लॉज, थॉमस कीड। त्यानंतर आहे बघा इकडे क्रिस्तोफर मार्लो अँड वी डिस्कस्ड बेन जॉन्सन, बरोबर? मला रिप्लाय द्या कोणीतरी, म्हणजे मला कळेल। आणि आत्ता आपण स्टार्ट करणार आहोत, बघा, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ फ्रान्सिस बी माउंट अँड जॉन फ्लेचर यांच्यापासून आज आपण सुरुवात करणार आहोत। अँड टुडे वी आर गोइंग टू फिनिश विथ द एज ऑफ एलिझाबेथ। आज आपल्याला एज ऑफ एलिझाबेथ हे बऱ्यापैकी संपवून टाकायचं आहे, राहिला तो विल्यम शेक्सपियर तेवढा एक राहील फक्त, त्यालाही एक 23 जर वेळ मिळाला तर तेही संपवूया। पण आपल्याला बरंचसं कव्हर करणं आहे, त्यामुळे ठीक आहे। फ्रान्सिस बी माउंट अँड
आत्ता स्क्रीनवर ते तुम्हाला ते दिसेल बघा. आपण जे मी तुम्हाला म्हटलं होतं फ्ले हे दिसतंय का बघा. आत्ताच्या या सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे फ्रान्सिस बीमाउंट अँड जॉन फ्लेचर. इथे आपल्याला दोन दिसत आहेत आत्ता. फ्रान्सिस बीमाउंट जो होता ही वॉज बॉर्न इन 1584 अँड ही डाईड इन 1616. म्हणजे याचं तुम्ही जर बघितलं याचं वर्ष किती जवळपास 1600 ते 1616 आहे बरोबर. म्हणजे हा फक्त किती वर्ष जीवन जगला आहे 32 इयर्स. आणि जॉन फ्लेचर 1579 to 1625 हाही जास्त दिवस असा जगलेला नाही. फार फार तर किती 21 + 25 46 वगैरे वर्ष हाही जगलेला आहे. त्यापेक्षा जास्त नाही. आणि एवढ्या कालावधीमध्ये देखील या लोकांनी काय केलं, दे रोट लिटरेचर. आता बघूया काय केलं त्यांनी. फ्रान्सिस बीमाउंट अँड जॉन फ्लेचर बोथ वर द ड्रमॅटिस्ट. हे दोघही जे होते हे कोण होते, बोथ वर ड्रमॅटिस्ट. दोघही ड्रमॅटिस्ट होते, ते नाटक लिहिणारे होते. बीमाउंट अँड फ्लेचर एक्सेल्ड इन कॉमेडी ऑफ लंडन ऑफ लाईफ. कॉमेडी ऑफ लंडन लाईफ या दोघांनी काय केलं तर कॉमेडी ऑफ लंडन लाईफ म्हणजे लंडनमध्ये राहणारे जे काही लोक असतील त्यांच्या जीवनावर ते कॉमेडी बनवायचं काम यांनी केलं. दे फेल्ट द इन्फ्लुएन्स ऑफ बोथ. दे फेल्ट द इन्फ्लुएन्स ऑफ बोथ विल्यम शेक्सपियर अँड बेन जॉन्सन. म्हणजे या दोघांवरती कुणाचा फरक आपल्याला कुणाचाही दिसतं. या दोघांवरती ज्यांचा प्रभाव होता ते होता एक विल्यम शेक्सपियर आणि दुसरा होता बेन जॉन्सन. बेन जॉन्सन आणि विल्यम शेक्सपियर. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं आहे की फ्रान्सिस बीमाउंट असेल आणि जॉन फ्लेचर असेल, बोथ वर इन्फ्लुएन्स्ड बाय विल्यम शेक्सपियर अँड बेन जॉन्सन. त्यानंतर मोस्ट ऑफ देअर प्लेज आर ट्रॅजिक कॉमेडीज. म्हणजे यांनी जे लिहिलेले आहेत यांचे प्लेज काय आहेत, दीज आर द ट्रॅजिक कॉमेडीज. ट्रॅजिक कॉमेडीज म्हणजे काय, देर इज अ मिक्सचर ऑफ ट्रॅजेडी. देर इज अ मिक्सचर ऑफ ट्रॅजेडी अँड अ कॉमेडी ऑल्सो. आता यांचे वर्क्स कुठले कुठले आहेत आपण ते बघूयात. कुठले कुठले वर्क्स यांचे होते, यांचे वर्क्स बघा. अ किंग अँड नो किंग 1611 मध्ये हा पब्लिश झाला. पहिला जो ड्रामा त्यांचा ट्रॅजिक कॉमेडी होती, काय होती, अ किंग अँड नो किंग. अ किंग अँड नो किंग. सो इट इज अ ट्रॅजिक कॉमेडी रिटन बाय बीमाउंट अँड फ्लेचर. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, अ किंग अँड नो किंग दिस इज अ कोलॅबरेटिव्ह वर्क. कोलॅबरेटिव्ह वर्क कुणाचं आहे, बीमाउंट अँड फ्लेचर. आणि ही एक ट्रॅजिक कॉमेडी आहे. इन शॉर्ट अर्बेसिस किंग ऑफ इबेरिया. आता याची स्टोरी काय आहे शॉर्टमध्ये मी इथं लिहिलं आहे, काय स्टोरी बघूयात आपण. इन शॉर्ट थोडक्यामध्ये, अर्बेसिस किंग ऑफ इबेरिया हॅज बीन अब्रॉड fighting in the wars for many years. What is given there, Arbaces king of Iberia has been abroad fighting in the wars for many years. Means to kute hota, tyacha naav hota kay, king of Iberia, par naav kay tyacha, Arbaces, Arbaces. To kute hota, rajya sodun bahir hota, kasha sathi, for fighting purpose, war madhe, for many years. He returns home in trim. तो परत आला, ब्रिंगिंग विथ हिज व्हॉट, ओके, टिग्रेन्स समथिंग, टी आय जी आर ए एन ई एस, टिग्रेन्स. हा एक राजा होता, द डिफिटेड किंग ऑफ अर्मेनिया. ही इंटेंड्स हिज सिस्टर टू मॅरी टिग्रेन्स. याच्याशी, टिग्रेन्स याच्याशी लग्न करायचं होतं त्याच्या बहिणीचं. मीनवाईल ही लर्न्स दॅट Aren, who hates him, has plotted his assassination.
द रिजेंट गॉब्रिन्स हॅज फाइल्ड द प्लॉट अँड टिग्रेन्स फियान्सी स्पॅकोनिया अकंपनीज हिम इन टू एक्झाईल दस द स्टोरी कंटिन्यूज. द ॲक्च्युअलमध्ये त्याची जे सिस्टर आहे दिसते बघा अरेन हू हेट्स हिम हॅज प्लॉटेड हिज असॅसिनेशन. द असॅसिनेशन कुणाचं? ओके, द रिजंट हा जो आहे हा गॉब्रियस जे कॅरेक्टर दिले यामध्ये एकदा चेक करून घ्याल की एक्झॅक्टली असॅसिनेशन ऑफ दिस प्रिझनर ऑर असॅसिनेशन ऑफ ॲरबेसिस का याचंच असॅसिनेशन. तुमच्या साईडला एकदा चेक करून घ्याल असॅसिनेशन. लक्षात ठेवा फक्त मी काय चेक करायचं सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीनं ही स्टोरी आहे. थोडक्यात दिस इज अ, यात लक्षात काय ठेवायचं आहे, अ किंग अँड नो किंग इज अ कोलॅबरेटिव्ह वर्क कुणाचं आहे? बिमॉन्ट आणि फ्लेचरचं आहे. कधी पब्लिश झालं? 1611 पब्लिश झालं. पब्लिश कधी झालं वर्क हे? 1611 झालं. व्हॉट इज दिस? दिस इज अ ट्रॅजिक कॉमेडी. कॅरेक्टर कुठला आहे? ॲरबेसिस आहे. कुठे होता तो? हू वॉज ही? ही वॉज द किंग ऑफ इबेरिया. त्यानंतर त्यानं जो राजासोबत त्यानं आणला होता त्याचं लग्न त्याला त्याच्या सिस्टरसोबत करायचं होतं, राईट? त्यासोबत त्याला काय करायचं होतं? त्याला लग्न जे करून द्यायचं होतं त्याच्या बहिणीचं. परंतु तिथे एक प्लॉट रचला जात होता की कोणाला असॅसिनेशन फक्त कुणाचं, एवढं मी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतरचं वर्क आहे बघा, द स्कॉर्नफुल लेडी. व्हॉट इज द नेक्स्ट वर्क? दॅट इज द स्कॉर्नफुल लेडी. द वर्क इज द स्कॉर्नफुल लेडी. इट वॉज पब्लिश्ड इन 1613. म्हणजेच काय, 1613 ते 1616 दरम्यान हा प्ले जो काय झाला होता, दिस इज अ कॉमेडी ॲक्च्युली. द स्कॉर्नफुल लेडी, इट इज अ कॉमेडी रिटन बाय बिमॉन्ट अँड फ्लेचर, पब्लिश्ड इन 1616 पब्लिश झाली. हे कोलॅबरेटिव्ह वर्क लक्षात ठेवा बरं का, कोलॅबरेटिव्ह दोनोने मिलके लिखा आहे, कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. फ्रान्सिस बिमॉन्ट अँड वन मोर कॅरेक्टर इज द वन मोर ऑथर फ्लेचर. द मेड्स ट्रॅजेडी हे एक आहे, इट वॉज पब्लिश्ड इन 1610. द मेड्स ट्रॅजेडी जे आहे, दिस इज अ ट्रॅजेडी रिटन बाय बिमॉन्ट अँड राईट ॲरबेसिस अँड फ्लेचर. त्यानंतर आहे बघा फ्लॅस्टर, एक आहे बघा महत्त्वाचं, फ्लॅस्टर इम्पॉर्टंट आहे. फ्लॅस्टर PHILAST याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. मी इम्पॉर्टंट लिहिलं आहे म्हणजे याच्या मागे लॉजिक आहे काहीतरी, या लक्षात घ्या. फ्लॅस्टर PHILASTER फ्लॅस्टर 1611. फ्लॅस्टर ऑर लव लाईज अ ब्लीडिंग. हां बघा याला एक नवीन त्याचं नाव काय बघा, एन्टायटल ॲज फ्लॅस्टर ऑर मध्ये काय आहे, लव लाईज अ ब्लीडिंग. लव लाईज अ ब्लीडिंग, दिस इज अ ट्रॅजिक कॉमेडी. दिस इज अ ट्रॅजिक कॉमेडी. दिस इज अ ट्रॅजिक कॉमेडी. द प्ले इज सेट इन फिक्शनलाइज्ड वर्जन ऑफ द किंगडम ऑफ सिसिली रूल्ड बाय द अननेम्ड किंग. हा प्ले आहे, एक फिक्शनलाइज वर्जन आहे आणि किंगडम ऑफ सिसिलीचं इथे सेट झालेलं आहे, सेट केलेलं आहे की तिथलं सेटिंग यूज केलेलं आहे इथे. फ्लॅस्टर त्याचंच नाव आहे, लव लाईज अ ब्लीडिंग. लव लाईज अ ब्लीडिंग एक लक्षात ठेवा. दिस इज अ ट्रॅजिक कॉमेडी रिटन बाय बिमॉन्ट अँड फ्लेचर, यावर ते आलेलं आहे क्वेश्चन. त्यानंतर आहे बघा द वुमन हेटर, दिस इज अ कॉमेडी रिटन इन 1606 अँड पब्लिश्ड इन द सेम इयर. क्युपिड्स रिवेंज ट्रॅजेडी आहे, या 1607 ते 1612 दरम्यान ती पब्लिश झाली. द कॅप्टन इज अ कॉमेडी, एक कॉमेडी आहे आणि रिटर्न इन कोलॅबरेशन. या इथं दिलंय मी मुद्दा म्हणे बघा, हे दिसतंय. ऑल दीज वर्क्स आर व्हॉट? दे आर
कोलॅबरेटिव्ह वर्क्स. त्यानंतर आहे लव्हज पिलिग्रिमेज ट्रॅजिक कॉमेडी 1615-16 मध्ये. त्यानंतर द नोबल जेंटलमॅन दिस इज अ कॉमेडी 1626. डिमॉन्ट फ्लेचर प्लेज लेटर रिवाइज बाय मॅसेंजर. आता बघा हा डिमॉन्ट आणि फ्लेचर जे जे प्लेज होते हे कुणी रिवाइज केल्यानंतर मॅसेंजर वन ऑफ द ऑथर्स सगळेच केले असं नाही सम. हे इकडे बघा काय केलंय थिअरी अँड थिओड्रेट इट इज अ ट्रॅजेडी इट वॉज पब्लिश इन 1607. देन द कॉक्सकॉम्ब कॉमेडी 1608. बेगर्स बुश इज अ कॉमेडी. लव स्क्युअर दिस इज ऑल्सो अ कॉमेडी. आता यामध्ये काही बिमॉन्टनं काय केलं होतं अलोन रोड द फॉलोइंग प्लेज. आता वर कोलॅबरेटिव्ह वर्क वगैरे बघितले आपण राईट. आता आपण इथे डिस्कस करणार आहोत रोड द फॉलोइंग प्लेज. बिमॉन्टनं जे लिहिले बघा अलोन सिंगल हँडेडली ही रोड सिंगल हँडेडली ही रोड विच आर दिस प्लेज. नंबर वन द नाईट ऑफ द बर्निंग फेस्टिवल. द नाईट ऑफ द बर्निंग फेस्टिवल PESTLE फेस्टिवल 1607 मध्ये. इट इज कॉमेडी. इट कंटेन्स 5 ऍक्ट्स टोटल. यामध्ये 5 ऍक्ट्स आहेत. देर आर टोटल 5 ऍक्ट्स आर देर. त्यानंतर काय आहे द फर्स्ट होल पॅरेडी ऑर पॅस्टिश प्ले इन इंग्लिश. पॅरेडी ऑर पॅस्टिश ज्याला ह्या दोन टर्म लक्षात ठेवा. दिस इज अ पॅरेडी. द नाईट ऑफ द बर्निंग फेस्टिवल इट वॉज पब्लिश इन 1607. ही कॉमेडी आहे. यामध्ये 5 ऍक्ट्स आहेत आणि हे होल पॅरेडी आहे. दिस इज अ पॅस्टिश प्ले इन इंग्लिश. सटायर ऑन चिवरलेक रोमॅन्सेस. इट इज पॅरेडी ऑफ थॉमस हेवूड्स द फोर पेंटाइसेस ऑफ लंडन अँड थॉमस डेकर्स द शूमेकर्स हॉलिडे. बहुत इम्पॉर्टंट आहे. द नाईट ऑफ द बर्निंग फेस्टिवल इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज अ पॅरेडी. क्वेश्चन येऊ शकतो अशा याच्यावरते वॉट इज दिस दिस इज अ पॅरेडी. This is a parody. It is a parody of Thomas Heywood's The Four Prentices of London and Thomas Dacre's एक आहे The Shoemaker's Holiday. या दोघांची पॅरडी आहे. कुठलं द नाईट ऑफ द बर्निंग पेसल. आणि लिहिलंय ते कुणी फ्रान्सिस बिमॉन्ट रोट दिस. सेट इन लंडन अँड नेबरिंग कंट्रीज मध्ये सेट केलेलं आहे. लंडन अँड नेबरिंग कंट्रीज. कॅरेक्टर्स कोण आहेत बघा याचे कॅरेक्टर्स. स्पीकर ऑफ द प्रोलॉग. त्यानंतर अ सिटीजन. थर्ड आहे हिज वाईफ. फोर्थ आहे रेफ. हिज अप्रेंटाइज. बॉईज. हे सगळे नावं वाचून घ्या तुम्ही. हॅम्फ्री ओल्ड मॅरिथॉट टॅपस्टर बार्बर अँड थ्री मेन सपोज कॅप्टिव्स. देन विल्यम हॅमरटन अँड जॉर्ज ग्रीनगुज. थोडं हे वर्क फोकस कराल बरं का. दिस वर्क इज इम्पॉर्टंट. दिस वर्क इज इम्पॉर्टंट. वेर इज दॅट वेर YouTube Studio Dashboard. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथे बघूया. नेक्स्ट मास्क ऑफ द इनर टेम्पल अँड ग्रेज इन काय आहे. ग्रेज इन मास्क परत म्हटलं इथे बघा. द मास्क ऑफ द इनर टेम्पल अँड ग्रेज इन मास्क असं नाव आहे. हे फ्रान्सिस बिमॉन्टनं लिहिलेलं आहे.
दिस इज अ जेकोबियन मास्क, दिस इज अ जेकोबियन मास्क. ह्याचा मिनिंग काय सांगा बरं मला. एम ए एस क्यू यू ई, सर्च इट, सर्च इट. द पार्ट ऑफ द एलॅबरेट वेडिंग फेस्टिव्हिटीज सराउंडिंग द मॅरेज ऑफ प्रिन्सेस एलिझाबेथ द डॉटर ऑफ किंग जेम्स वन अँड फ्रेडरिक फिफ्थ इलेक्ट, फ्रेडरिक फिफ्थ इलेक्टर पॅलेटाईन. सर्च फॉर दिस आणि टाका मला चॅट बॉक्समध्ये काय मिनिंग बघताय तुम्ही. मास्क वेगळं, मास्क एम ए एस क्यू यू ई. ओके, आता फ्लेचर जो आहे त्यानं देखील सेपरेट प्लेस लिहिले होते. त्यानं कुठले कुठले लिहिले होते बघा. फ्लेचर रोड साम, मग फ्लेचर भाऊनं कुठलं लिहिले बघा, द फेथफुल शेफर्डेस बाय फ्लेचर. त्यानंतर आहे बघा द वुमन्स प्राइज. त्यानंतर आहे व्हॅलेंटिनियम. त्यानंतर आहे बोर्डुका. त्यानंतर आहे द मॅड लवर, द इन द आयलंड प्रिन्सेस अँड सो ऑन अँड सो ऑन. सो ऑल दीज आर वॉट द प्लेस फ्लेचर. आता तुम्हाला स्टडी करताना काय करावं लागेल की बाबा हा जो बीमॉन्ट होता याचे कुठले सेपरेट आता दिलेच आहेत मी इथे तरी देखील. फ्लेचरचे कुठले, त्यानंतर याची लिस्टच करायची. येस, परफॉर्मन्स इन द रॉयल कोर्ट. रॉयल कोर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी तयार केलेलं नाटक ज्याला आपण मास्क असं म्हणतो, दॅट इज एम ए एस क्यू यू ई. त्यानंतर तुमच्या या दोघांनी मिळून कुठले लिहिले हे देखील माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यांचे प्लेस कुणी मॅसेंजरनं काय केले होते, काही रिवाईज केले होते. मॅसेंजर, येस एम ए एस क्यू यू, मॅसेंजर. ओके, अँड द मिमॉन्ट अँड द फ्लेचर कॅनन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी लिहिलेलं काय लिटररी, लिटररी वर्क जे असेल, लिटररी वर्क हम जिसे कहते हैं. ठीक आहे, त्यानंतर तर बघा जॉर्ज चॅपमन. जॉर्ज चॅपमन जो, जॉर्ज चॅपमन, जॉर्ज चॅपमन जो आहे, ही वॉज बॉर्न इन 1559 अँड ही डाईड इन 1634. याचा जन्म हा 1559 झाला होता आणि मृत्यू 1634. ही वॉज बॉर्न ॲट हिचिन, एच आय टी सी एच आय एन, हिचिन, एच आय टी सी एच आय एन, हिचिनला याचा जन्म झाला. इंग्लिश ड्रमॅटिस्ट होता, ट्रान्सलेटर अँड पोएट. ही वॉज अ ट्रान्सलेटर अँड पोएट. बघा जॉर्ज चॅपमन, he was a dramatist pahila goshta, second he was a translator and third he was a poet. He a classic scholar hota and had the influence of stoicism, had the influence of stoicism, stoicism. So classic scholar and had the influence of stoicism. Best remembered for his translations of Homer's Iliad and Odyssey and the Homeric what is this batracho michomio machia, batrachi batracho mo yo machia homeric. baga yata kay tak nav lakshat kasa tevaycha, how you want to keep it. ha ide kay lakshat gya parat sangtoy. best remembered for his translation homer's iliad and odyssey. homer jo ahe yacha je iliad hota ani odyssey hota yacha translation kele george chapman. आणि होमॅरिक बॅट्राचो मायोवॅचिया याचं देखील ट्रान्सलेशन कोणी केलं आहे, जॉर्ज चॅपमन. त्यामुळे चॅपमनला विसरू नका. चॅपमन इज इम्पॉर्टंट बिकॉज ही इज द ग्रेट वॉट ट्रान्सलेटर. त्यानंतर त्याचे वर्क बघा आता कुठले तो वर्क. द ब्लाइंड बेगर ऑफ अलेक्झांड्रिया, The Blind Beggar of Alexandria, The Blind Beggar of Alexandria. Chapman's first play and a comedy, influenced by tradition of Italy. The Blind Beggar of Alexandria, tena lilila hai. And this is the first play and a comedy, ha pahila tyacha play hota. Bussy D. Amboise, 1604 la yana publish kela. ट्रॅजेडी आहे, दिस इज अ ट्रॅजेडी. कंटेम्पररी हिस्ट्री,
काय आहे. दिस इज अबाउट कंटेम्पररी हिस्ट्री. द सिक्वल्स टू दिस प्ले आर द रिवेंज ऑफ बसी बसी डी एम्बॉइस. याचा एक सिक्वल आहे हा. कशाचा? याचा याचा हे ना, याचा सिक्वल हा. दिस इज द सिक्वल. परत बघा, चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन 1608. चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन 1608 ला याचा जन्म झाला. मृत्यूलीलाने बघा लागेल कुठेतरी असेल. चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन, चार्ल्स, चार्ल्स एक महत्वाचे बरं का काय मला बघू द्या काय तर आहे. फुल टायटल द कॉन्स सॉरी 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 गलत बोल दिया मी. हे सेकंड झालं वर कुणाचं, चॅपमनचं. आणि हा जो आहे नेक्स्ट त्याचं वर्क आहे चॅपमनचं. ते वर्क आहे बघा, परत सांगतो, वर्क आहे चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन. इट वॉज पब्लिश्ड इन 1608. फुल टायटल आहे द कॉन्स्पिरसी अँड ट्रॅजेडी ऑफ चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन मार्शल ऑफ फ्रान्स. त्या सो फुल टायटल सांगितलं, द कॉन्स्पिरसी अँड ट्रॅजेडी ऑफ चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन मार्शल ऑफ फ्रान्स. अ जेकोबियन ट्रॅजेडी. दिस इज अ जेकोबियन ट्रॅजेडी. दिस इज अ जेकोबियन ट्रॅजेडी. दिस इज अ जेकोबियन ट्रॅजेडी. अ टू पार्ट प्ले ऑर डबल प्ले फर्स्ट परफॉर्म अँड पब्लिश्ड इन 1608. कधी झाला फर्स्ट, कधी परफॉर्म झाला, कधी पब्लिश झाला आहे? 1608 ला, 1608 मध्ये. टेल्स द स्टोरी ऑफ चार्ल्स डी डी गॉन्टॉन्ट. जी ओ एन टी ए यू एन टी ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी आहे चार्ल्स डी गॉन्टॉन्ट. त्याचं काय आहे? डक डी बिरॉन. आता हे नावं जे नाही आर्किक आहेत बरं का, नाही तुम्ही म्हणाल सर एवढं काय काय लक्षात ठेवायचं. दिस इज द आर्किक नेम. एक्झिक्युटेड फॉर अ ट्रेझन इन 1602 मध्ये. ट्रेझनसाठी त्याला एक्झिक्युटेड म्हणजे काय, त्याला कत्तल करणे त्याची. टू प्ले द कॉन्स्पिरसी ऑफ बायरन अँड द ट्रॅजेडी ऑफ बायरन. दिलंय ना डबल प्ले म्हणून, फर्स्ट परफॉर्म अँड पब्लिश्ड इन. ह्यात काय दिलंय? पहिला आहे द कॉन्स्पिरसी ऑफ बायरन अँड दुसरं द ट्रॅजेडी ऑफ बायरन. चॅपमन्स बायरन वॉज अ फॉर्मिडेबल सोल्जर. वॉज अ चॅपमन्स बायरन वॉज अ फॉर्मिडेबल सोल्जर अँड कमांडर. इज मॅरिड बाय वन मेजर फॉल्ट. ही इज वॉट इज गिवन देअर. ही इज ओवर विनिंग प्राईड. ओवर विनिंग प्राईड. कम्पेअर्स हिमसेल्फ विथ द हिरोज ऑफ अँटिक्विटी. हार्क्युलस, अलेक्झांडर द ग्रेट, मार्कस कर्टियस, दॅन ऑर्फियस. या सगळ्या लोकांशी हा चॅपमन्सचा जो बायरन होता ना, चार्ल्स बायरन, तो काय करत होता? सगळ्यांनी स्वतःला खूप ओव्हर विनिंग म्हणजे आय एम द बेस्ट अशा तो ॲटिट्यूडनं जगायचा. अँड ड्यू टू दिस बायरन वॉज यूज बाय द फ्रेंच किंग टू यूज हिज ओन स्कीम लेटर. इट वॉज अंडरस्टूड बाय हिज ओन किंग. म्हणजे काय केलं? ड्यू टू दिस बायरन वॉज यूज बाय द फ्रेंच किंग. कशासाठी? टू यूज हिज ओन स्कीम लेटर. इट वॉज अंडरस्टूड बाय हिज ओन किंग. जी काय यूज केली होती त्याच्या किंगला, ती नंतर लक्षात आली होती की कुठल्या पद्धतीची फसवणूक झालेली आहे. नेक्स्ट आहे बघा जॉर्ज चॅपमनचं द ट्रॅजेडी ऑफ चॅटबॉट. द ट्रॅजेडी ऑफ चॅटबॉट. इट वॉज पब्लिश्ड इन 1613 1613 पब्लिश झालं. द ट्रॅजेडी ऑफ चॅटबॉट. फुल टायटल बघा, द ट्रॅजेडी ऑफ चॅटबॉट ॲडमिरल ऑफ फ्रान्स. ॲडमिरल ऑफ फ्रान्स लेटर रिवाइज बाय जेम्स शिर्ली. हे कुणे तंत्र हे केलं बघा? जेम्स शिर्ली. जेम्स शिर्ली. इट इज ऑल्सो अबाउट कंटेम्पररी फ्रेंच पॉलिटिक्स अँड हिस्ट्री. रिअल लाईफ कॅरेक्टर्स आर यूज्ड. रिअल लाईफ कॅरेक्टर्स आर यूज्ड इन द ट्रॅजेडी ऑफ चॅटबॉट मध्ये. ऑल फूल्स. इट वॉज पब्लिश्ड इन 1605. ऑल फूल्स. ऑल फूल्स हे जे आहे हे
1605 पब्लिश करण्यात पब्लिश झालं होतं. अ कॉमेडी अँड कन्सिडर्ड ॲज द हायेस्ट अचीवमेंट इन कॉमेडी, ऑल फुल्स बाय चॅपमन. नाव काय, कोण आहे ऑथर? जॉर्ज चॅपमन. अ कॉमेडी अँड कन्सिडर्ड ॲज द हायेस्ट अचीवमेंट इन कॉमेडी बेस्ड ऑन टू क्लासिकल रोमन कॉमेडीज. कुठली कुठली आहे? वन इज वॉट? रोमन कॉमेडीज. मला कुठलं दिलं इथे? हां, इज टूड. हो नाही, थांबा इकडे थांबा. बाय टेरेन्स. हा हे बघा, याची ए यू टी ओ एन हॉटन टी आय एम ओ आर तैमोरेन्स नॉस काहीतरी आहे आणि अडेल्फो अडेल्फो. दीज टू आर द रोमन कॉमेडीज. त्यावर ते ही बेस्ड आहे. कुठली? ऑल फुल 1605 आणि कुणाची आहे? जॉर्ज चॅपमन. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया. इट सेंटर्स ऑन टू ओल्ड मेन अँड देअर चिल्ड्रेन. बोथ आर द नाईट्स ऑफ फ्लोरन्स अँड कॉस्टॅन्झो अँड मार्क अँटोनियो. हे महत्वाचं आहे. एडवर्ड चॅपमन यासाठी ओळखला जातो. बघायचं चॅपमन. एडवर्ड हो, एडवर्ड हो, एडवर्ड नाही ते इस्टवर रे ते. एडवर्ड कुठून आणलंय? व्हॉट इज दॅट? ई एस टी डब्ल्यू आर डी. ई ए एस टी डब्ल्यू ए आर डी. ईस्टवर ईस्टवर्ड हो रिस्पॉन्स टू वेस्टवर्ड हो. आता कुणाचं ते बघा. आता थांबा, बघूया काय तर काय आहे एक्झॅक्टली. इट इज अ सटायर अँड सिटी कॉमेडी. बघा कुठं गेलाय रीट. हा, इट इज अ सटायर अँड सिटी कॉमेडी. ईस्टवर्ड हो इट वॉज पब्लिश्ड इन 1605. इट इज अ सटायर अँड इट इज अ सिटी कॉमेडी. इट वॉज रिटन बाय जॉर्ज चॅपमन, बेन जॉन्सन अँड जॉन मॅरस्टन. एक आहे जॉर्ज चॅपमन, दुसरा बेन जॉन्सन, तिसरा जॉन मॅरस्टन. Play was written in response to Westward Ho, an earlier satire by Thomas Dacre and John Webster. John Webster आणि Thomas Dacre हे जे दोन होते, Thomas Dacre आणि दुसरा कोण? John Webster यांचं एक satire ज्याचं टायटल आहे Westward Ho. यावर ते सटायर एक सिटी कॉमेडी. त्याला काय आहे ते कुणी लिहिलं? रिस्पॉन्स आहे हा कुणा कुणी लिहिला आहे? चॅपमनने. ईस्टवर्ड हो 1605 ला. द प्ले डील्स विथ अ गोल्डस्मिथ अँड हिज हाऊस होल्ड. ही हॅज टू अप्रेंटायसेस अँड टू डॉटर्स. हा जो प्ले आहे हा गोल्डस्मिथ म्हणजे सोनार काम करणारा आणि त्याचा हाऊस होल्ड जे काय असेल त्याचं सरबाकीचं. And he has two apprentices and two daughters. Tala don tyacha sobat kaam karnare lok. Golding an apprentice and industrious and temperate. Then the Quicksilver another apprentice, a rash and ambitious. Mildred one daughter, mild and moderate. And Gertrude vain. So Mildred and Golding marry. Yatli ji Mildred dakoli. Mildred and Golding, ye dono je first and second they got married. They got married. Chapman is considered असं आहे. आता चॅपमन इज कन्सिडर्ड द रायवल पोएट ऑफ विलियम शेक्सपियर असं कन्सिडर केलं जातं. चॅपमन्स पोएम इन्क्ल्यूड डी ग्युएना अँड कार्मेन इपिका 1596. द शॅडो ऑफ नाईट अ लॉंग पोएम रिटन बाय जॉर्ज चॅपमन. द शॅडो ऑफ नाईट. हा कधी कधी असं होतं माहिती आहे का, सगळं सोडून देतात ते पेपर सेट करणारे आणि एवढंच घेणारे. बघा एवढं
द शॅडो ऑफ नाईट इज अ लॉंग पोयम रिटन बाय हुम हे सायगाव. आता वाचलेलं असं तर सांगू, नसेल वाचलेलं तर मग काय भाऊ, टिक्का मारायचा आणि मोकळं व्हायचं असं असतं ते. पण इथे वाचन करणं, अभ्यास करणं, लक्षात ठेवणं, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट स्टुडंट्स. मी पाणी पितो एक मिनटं साठ, जरा बघा नेक्स्ट कोण येतो. पेपर मी सेट केला तर आणखीन प्रॉब्लेम यायचा. ओके, नंबर फोर आता बघूया आपण आपल्या लिस्ट मधला. ही जी लिस्ट आहे ना, इथे आता नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस दिस पर्सन जॉन मास्टी. वी डिस्कस्ड फ्रान्सिस बिमॉन्ट अँड जॉन फ्लेचर. वी डिस्कस्ड जॉर्ज चॅपमन 1559-1664. नाऊ वी आर मूविंग टू जॉन मास्टी. कोण था ये बंदा, देखते उसके बारे में डिस्कस करेंगे. एन इंग्लिश ड्रामेटिस्ट, ट्रांसलेटर एंड पोएट. हा जो आहे एक इंग्लिश ड्रामेटिस्ट आहे, ट्रांसलेटर आणि पोएट. ड्रामेटिस्ट, ट्रांसलेटर, ओके, देन पोएट. कोण आहे? जॉन मार्स्टन. He was born in 1575 and died in 1634. He was a member of Senecan school. He was a member of Senecan school. Specialized in violent and melodramatic tragedies. Ha specialized hota Marston. Violent ani kasha tar melodramatic tragedies sathi. हिज वर्क्स काय काय आहे बघूया. त्याचं महत्त्वाचं हे एक आहे, हा हिस्ट्रिओमॅट्रिक. It's Matrix X, that is X. History of Matrix, it was published in 1599. It is also called The Player Whipped. It is also called The Player Whipped. And written by the satirist John Marston. History of Matrix. History of Matrix. It was written by John Marston. John Marston. Next baga kaya hai. Antonio and Melida. It was published in 1599.
अँटोनियो अँड मेलिडा. अँटोनियो अँड एम ई डबल एल आय डी ए मेलिडा. इट इज अ प्ले रिटन बाय जॉन मार्स्टन, अ रोमॅन्टिक कॉमेडी फॉलोड बाय अ सिक्वल अँटोनियोज रिव्हेंज 1600 मध्ये. सिक्वल बघा काय तर. अ प्ले रिटन बाय जॉन मार्स्टन, कुठला? अँटोनियो अँड मेलिडा 1599 ला. बरोबर. अ रोमॅन्टिक कॉमेडी फॉलोड बाय अ सिक्वल काय होतं त्याचं, अँटोनियोज रिव्हेंज 1600 ला. त्यानंतर लगेच पब्लिश केल्यानंतर द प्ले ओपन्स विथ अ स्पीच बाय अँटोनियो सन ऑफ अँड्रुगियो, अँड्रुगियो म्हणा गियो म्हणा. इन दिस स्पीच इट इज क्लिअर दॅट अँड्रुगियो इज डेड ऑर मिसिंग आफ्टर अ बॅटल विथ द ड्यूक ऑफ व्हेनिस अँड दॅट अँटोनियो इज डिस्गाइज्ड इन ऑर्डर टू रियुनाइट हिमसेल्फ विथ हिज लवर मेलिडा डॉटर ऑफ पियरो. त्यानंतर बघा त्याचं आहे नेक्स्ट कुठलं, अँटोनियोज रिव्हेंज. अँटोनियोज रिव्हेंज इट वॉज पब्लिश्ड इन 1602. अ लेट एलिझाबेथन प्ले, अ सिक्वल टू रोमॅन्टिक कॉमेडी अँटोनियो मेलिडा. अरे इथे 1602 लिहिलंय मी आणि इथे 1600 कसं दिलंय मग? नीड टू चेक इट, चेक करा एकदा प्लीज. अँटोनियोज रिव्हेंज इथं लिहिताना मी इकडे 1600 लिहिलं ना सिक्वल, आणि इकडे 1602 कसं लिहिलं? क्रॉस चेक इट, क्रॉस चेक इट प्लीज. अ लेट एलिझाबेथन प्ले, अ सिक्वल टू रोमॅन्टिक कॉमेडी दॅट इज अँटोनियो अँड मेलिडा. इट इज अ रिव्हेंज ट्रॅजेडी. वॉट इज दिस? दिस इज अ रिव्हेंज ट्रॅजेडी. दिस इज अ रिव्हेंज ट्रॅजेडी. अँटोनियोज रिव्हेंज बिगिन्स वेन द प्रिव्हियस प्ले एंड्स. पहिला जसा प्ले होतो त्याच्यानंतर चालू होते त्याची रिव्हेंज बदला. दिस प्ले इज रिडिक्युल्ड बाय बेन जॉन्सन इन द पोएट एस्टर. हा जो अँटोनियोज रिव्हेंज आहे, हा जो प्ले आहे, हा प्ले मॅस्टनचा जो प्ले आहे जॉन मॅस्टनचा, हा रिडिक्युल केला गेला, याचा उपहास केला गेला बाय बेन जॉन्सन इन द पोएट एस्टर. इन द POETASTER POETASTER. John Marston had also written some more plays as mentioned below. Jack Drum's Entertainment 1600. Jack Drum's Entertainment. What you will 1601. Then the Malcontent. Then Para Sister, kai Para Sisters or the Fawn. The Wonder of Women and the Tragedy of Sophonisba and the Insatiate Countess by John Marston and William Barksdale. Next बघायचं आपल्याला आता या लिस्टमधनं, कुठल्या आपल्या या लिस्टमधनं, थॉमस डेकर आपल्याला आता बघायचं. कोण? थॉमस डेकर. थॉमस डेकर के बारे में डिस्कस करते हैं. कौन था ये थॉमस डेकर? एन इंग्लिश ड्रामेटिस्ट एंड पैम्पलेटियर होता. एक इंग्लिश ड्रामेटिस्ट आणि पैम्पलेट लिहिणारा, ज्याला म्हणतो आपण पैम्पलेटियर. Dramatist, he was a dramatist by profession. He was a dramatist. He was born in 1572 and died in 1632. Chiefly his comedies have become the attraction. The comedies are far mahatvacha hai. Number 1, Old Fortunatus. Kay aaye pehle Old Fortunatus 1599. Old Fortunatus 1599. Also the pleasant comedy of Old Fortunatus, the pleasant comedy of the Old Fortunatus. This is a mixture of prose and verse. This is a mixture of prose and verse. Then based on the German legend of Fortunatus and Fortunatus a beggar. काय आहे स्टोरी?
He is a beggar, meets the goddess Fortune, and she offers him a choice between wisdom and strength, health, beauty, long life and riches. And he chooses riches and is given a purse from which he can take 10 pieces of gold at any time. Characters: Fortunatus, a beggar. Goddess Fortune. Then ahe Andalusia and Empedo, sons of Fortunatus, and Vice and Virtue, attendants to Goddess Fortune. Excuse me. Important ahe the schoolmaker's holiday. Ija agudar nav yun gelo baga. By Thomas Dacre. Also entitled as the Shoemaker's Holiday or the Gentle Craft. And he London made set kelela play ahe. And Elizabethan play written by Thomas Dacre. Thomas Dacre na leela hai. It was written by Thomas Dacre. It contains the poem The Merry Month of May. The play is based on the prose tract titled The Gentle Craft by Thomas Delaunay, 1598. महत्वाचं आहे बरं का, द शूमेकर्स हॉलिडे, द शूमेकर्स हॉलिडे. ओके ओके. 1602 प्लीज कन्फर्म. 1602 इट वॉज पब्लिश्ड इन 1602. गुड. इथे काय दिलं आता बघा. ॲरिस्टोक्रॅट रोलंड लॅसी फॉल्स इन, याची स्टोरी बघा द शूमेकर्स हॉलिडेची. फॉल्स इन लव विथ मिडल क्लास गर्ल रोज ओटली. But Rose's father and Lassie's uncle refused to approve the match because of the class difference and Roland's life. Roland disguises as a Dutch shoemaker and gets love from Rose. Antonio's revenge, right? Then Satyromastix, a response to Johnson's The Poetaster, also titled as Satyromastix or The Untreasing of the Humorous Poet, a late Elizabethan stage play by Thomas Dacre. The play involved in the Poetomachia or War of the Theatres. War of the Theatres त्यावेळेचे चाललं होतं यांच्यामध्ये ऑथर्समध्ये. कारण आपण बघितलं ना कुणी काय केलेलं, कुणी सटायर लिहिलेलं कुणाच्या याच्यावर, कुणी काय, तर त्याचं हे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बघा. असं वॉर ऑफ पोएटोमॅचिया मीन्स वॉर ऑफ द थिएटर्स, वॉर ऑफ द थिएटर्स. Next baga. The play is the response to Johnson's The Poetaster. The play is the response to Johnson's The Poetaster. Dacre's play adopts the characters like Crispinus, Demetrius and Tuca from Johnson's work. Ben Johnson's work la dekhil ana ta lila hoto na, ta tyane kay kele hai. याचा जो जॉन्सनला रिस्पॉन्स दिला होता याला डिरेक्टली यातले काहीतरी कॅरेक्टर्स जे आहेत, सम कॅरेक्टर्स त्यातनं घेतले होते. आता थॉमस डेकर हॅज ऑल्सो रिटन द फॉलोइंग प्लेज. और क्या क्या लिखा उसने देखो. पेशंट ग्रिसल, द ऑनेस्ट होअर, वेस्टवर्ड हो, नॉर्थवर्ड हो, The Roaring Girl, Match Me in London, The Virgin Martyred, then The Witch of Edmonton, The Noble Spanish Soldier, The Sun's Darling, The Bloody Banquet. इथपर्यंत आपण बघितलंय. आता नेक्स्ट ऑथर आपण घेणार आहोत, दॅट इज थॉमस मिडलटन.
थॉमस मिडलटन 1570-1627 अ जेकोबियन प्ले राइट अँड पोएट. ही वॉज बॉर्न इन लंडन. रोड कॉमेडीज ॲज वेल ॲज अ ट्रॅजेडीज. कॉमेडीज ॲज वेल अ ट्रॅजेडी लिहिल्या. इम्पॉर्टंट वर्क्स कुठले होते बघा त्याचे, द चेंजलिंग पहिलं आहे. आता कुणाविषयी आपण बघतोय लक्ष द्या. थॉमस मिडलटन हा एक जेकोबियन रायटर प्ले रायटर होता, प्ले रायटर होता आणि पोएट होता. ही वॉज बॉर्न इन लंडन. त्यानं कॉमेडीज आणि ट्रॅजेडीज दोन्ही लिहिलंय. ही रोड बोथ. अँड हिज इम्पॉर्टंट वर्क्स, हिज इम्पॉर्टंट वर्क्स कुठले आहेत बघा त्याचे, हे कुठलं चेंजलिंग, द चेंजलिंगमध्ये दिस इज अ ट्रॅजेडी को रिटन विथ विल्यम रॉली सोबत त्यानं लिहिलंय ते. ही रोड विथ विल्यम रॉली द चॅलेंज द चेंजलिंग. देन विमेन बिअर विमेन, इट इज अ ट्रॅजेडी. विमेन बिअर विमेन बाय थॉमस मिडलटननं लिहिलेलं आहे. विमेन बिअर विमेन. त्यात बघा विमेन बिअर विमेन ट्रॅजेडी 1622 मध्ये. थर्ड बघा काय, द रोरिंग गर्ल ऑर मॉल कॅक्टस. द रोरिंग गर्ल काय आहे, द रोरिंग गर्ल ऑर मॉल CUTPURS कॅक्टस. रोड अलॉंग विथ थॉमस डेकर. काय लिहिलंय, रोड कुणासोबत लिहिलंय त्यांना, रोड अलॉंग विथ थॉमस डेकर कोलॅबरेटिव्ह वर्क. इट इज अ सिटी कॉमेडी फिक्शनलाइज ड्रमॅटायझेशन ऑफ द लाईफ ऑफ मेरी फ्रिथ नोन ॲज अ मॉल कॅटपर्स, अ वुमन हू हॅड गेन अ रेप्युटेशन ॲज अ विरॅगो द अर्ली विरॅगो. वॉट डज इट मीन, चिडचिडी ज्याला म्हणतो आपण, चिडचिड करणारी महिला. विरॅगो VIRAGO. आणि हे कुणाविषयी दिलंय, फिक्शनलाइज ड्रमॅटायझेशन आहे लाईफ ऑफ मेरी फ्रिथचं. आणि तिला नोन ॲज काय म्हटलंय, मॉल कॅटपर्स. आणि ती काय झाली होती, विथ शी गॉट द रेप्युटेशन ओवर देअर ॲट दॅट टाइम. रेप्युटेशन असं तिचं झालं होतं. नेक्स्ट बघा, द स्पॅनिश जिप्सी. ये किसने लिखा है, द स्पॅनिश जिप्सी. अपार्ट फ्रॉम ऑल दिस प्लेस, ओके, द स्पॅनिश जिप्सी इट वॉज पब्लिश इन 1623. अपार्ट फ्रॉम ऑल दिस प्लेस ही हॅज रिटन सो मेनी प्लेस ॲज वेल ॲज मास अँड पोएट्री. दस ही स्टँड विथ जॉन फ्लेचर अँड बेन जॉन्सन. मिडलटन जो होता तो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत नंबर. आता थॉमस मिडलटन बघितला, आता आपण बघूया थॉमस कुठले कोण आहे. आता थॉमस हेवूड बघणार आहोत. थॉमस हेवूड ही वॉज बॉर्न इन 1575 अँड डाईड इन 1650. ही वॉज बॉर्न इन लिंकनशायर. प्रॉमिनंट इंग्लिश प्ले राईट, ॲक्टर अँड ऑथर. हा प्रॉमिनंट इंग्लिश प्ले राईट आहे, ड्रमॅटिस्ट, ऍक्टर आहे आणि ऑथर आहे. इम्पॉर्टंट वर्क्स काय बघायचे, अ वुमन किल विथ काइंडनेस 1603 मध्ये पब्लिश झालं होतं. अ वुमन काय आहे ते, अ वुमन किल्ड विथ काइंडनेस. इट वॉज पब्लिश्ड इन 1603. This is a tragedy, a woman killed with kindness, 1603 मध्ये. The play tells the story of a married man couple, master of Frankfurt and his wife Annie. Annie would to Windall, a companion to them at their home. But Frankfurt caught both of them. Annie goes on self-starvation and she is dying because of that. At the end, both Master Frankfurt and his wife reunites.
त्याचं स्टोरी काय आहे, अ वुमन किल्ड विथ काइंडनेसची ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर काय लिहिलंय बघा, हां, द रॉयल किंग अँड द रॉयल सब्जेक्ट. त्यानंतर लिहिलं आहे द कॅप्टिव्ह 1624, किंग एडवर्ड द फोर्थ 1594 to 1597 मध्ये पब्लिश झालंय, अँड अ सिरीज ऑफ हिस्टॉरिकल ड्रामाज, अ वुमन किल विथ काइंडनेस बाय थॉमस. एवढं हे महत्वाचं एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, अ वुमन किल्ड विथ काइंडनेस. चलो अभी हमें देखना है ये वाला, कौन है ये, जॉन वेबस्टर. जॉन वेबस्टर कौन था ये, जॉन वेबस्टर, ही वॉज बॉर्न इन 1580, ही डाइड इन 1634. कंसिडर द ग्रेटेस्ट पोस्ट शेक्सपियरियन ड्रामेटिस्ट, द मोस्ट स्ट्राइकिंग फॉलोअर ऑफ सिनेकन रिवेंज ट्रेडिशन, डील्स विथ ग्लूमी सुपर नॅचरल थीम्स, ग्रेट क्राइम्स, turbulent emotions and in largeness of tragic conception. An English Jacobean dramatist, he was a Jacobean dramatist known for his greatest strategies, the white devil navachi. Ha, this is good. Mahatwaji Webster chi baga kay ahe, the white devil, this is a revenge tragedy. Count Lodovico is banished from Rome for debauchery and murder, and his friends promise to work for the repeal of his sentence. The Duke of Bracciano has conceived a violent passion for Vittoria Corombona, daughter of a noble but unpoorished Venetian family, despite the fact they are both married to other people. Gor kuna vishe revenge tragedy ahe, ani work with repeal of his sentence. The Duke of is kay kele tela parat vasto baga kay dile laksha diya. Count Lodovico is banished from Rome, madnyala kadlo hoto karan tera fasanuk murder cha yachamule, and his friends promise to work for the repeal of हिज सेंटन्स. त्याच्या सेंटन्ससाठी त्याला जे सजा दिली होती. द ड्यूक ऑफ ब्रॅचियानो हॅज कन्सिव्ड अ वायलंट पॅशन फॉर विटोरियो कॉरोम्बोना, डॉटर ऑफ नोबल बट अनपुरिस्ट व्हेनेटियन फॅमिली, डिस्पाईट द फॅक्ट दे आर बोथ मॅरिड टू अदर पीपल. त्यांनी लग्न दुसरीकडे केलेलं असताना देखील इथे दिलेले आहे त्या स्टोरीमध्ये. आता हे कॅरेक्टर्स यातले बघा, मॉन्टी सेल्सो, त्यानंतर फ्रान्सिस्को डी मेडिसी, त्यानंतर ब्रॅचियानो, त्यानंतर जिओवॅनी, लोडोविको, कॅमिलिओ, ऑल दीज आर द कॅरेक्टर्स. हे बी कॅरेक्टर आहे कार्लो पेड्रो अँड विक्टोरियो करंबोडा. Important second, the Duchess of Malfi, 1613 मध्ये जन्म, आणि 1613 मध्ये जन्म म्हणलं 1614 ला जन्म नाही. व्हॉट इज दॅट, 13 आणि 14 मध्ये पब्लिश्ड द डचेस ऑफ मल्फी. The young widowed duchess is forbidden by her brothers to remarry, but secretly marries her own steward, and when this is discovered, the brothers prepare cunning horrors for her and then have her killed. अशी द डचेस ऑफ मल्फी जी स्टोरी आहे. डचेस असते, तिचे भाऊ तिला म्हणतात परत मॅरेज करू नको, परंतु ती तिच्या स्टीवर्ड सोबत मॅरेज करते. लेटर ऑन दे कॉट, आणि त्या दोघांनाही त्रास देऊन मारलं जातं. द प्ले बिगिन्स विथ अ लव्ह स्टोरी विथ द डचेस हू मॅरीज बिनीथ हर क्लास. कॅरेक्टर्स दिलेले अँटोनिओ बोलोग्ना, रिसेंटली रिटर्न फ्रॉम फ्रान्स अँड हेड्स इटालियन कोर्टियर्स ॲज दे ऑल आर करप्ट. हे वाचून घ्या सगळ्यांनी.
कॅरेक्टर्स आहे. रीड ऑल दीज कॅरेक्टर्स. चलो कॅरेक्टर वाचून झाले असतील हे सगळे. नेक्स्ट. आणि हा जो प्ले आहे आता आपण वरते बघितला कुठला, हा कुठे गेले ना, द डचेस ऑफ मल्पी, याचा प्रिन्सिपल सोर्स फॉर द प्ले वॉज कुठला, विल्यम पेंटर्स द पॅलेस ऑफ प्लेजर 1567 प्ले द पॅलेस ऑफ प्लेजर. याची थीम काय, करप्शन, मिसयूज ऑफ पॉवर, क्रुएल्टी, क्लास डिस्क्रिमिनेशन एवढे याचे आहेत. द डेव्हिल्स लॉ केस हा एक आहे, ट्रॅजिक कॉमेडी आहे. काय आहे, ट्रॅजिक कॉमेडी. कुणाची आहे, वेबस्टरची. काय नाव त्याचं, जॉन वेबस्टर. व्हॉट वॉज हिज नेम, जॉन वेबस्टर. कोलॅबरेटिव्ह वर्क बघा काय आहे, कुठे कुणासोबत दिलेलं आहे बघा. एनिथिंग फॉर अ क्वाइट लाईफ 1920 पब्लिश झाला, 1921 कसं पब्लिश झाला, 16 इथे दिलं ना, 16 हे असेल, 1621 जॉन वेबस्टर अँड थॉमस मिडलटन यांचं होतं दोघांचं कोलॅबरेटिव्ह. सेकंड बघा, अ क्युअर ऑफ अ ककोल्ड, इट वॉज पब्लिश्ड इन 1624, जॉन वेबस्टर अँड विलियम रॉलीचं. त्यानंतर थर्ड, कीप द विडो वेकिंग, जॉन वेबस्टर, जॉन फोर्ड, रॉली अँड डेकर या एवढ्या लोकांचं मिळून हे काय होतं, कोलॅबरेटिव्ह. इम्पॉर्टंट काय बघा इथे, व्हिटोरिया कोरोमोडा from the white devil and duchess from the duchess of malfi, both the women are the finest women characters. Vittoria Coromoda the white devil madhya ahe, the white devil is a play by Webster. Number 9, Cyril Tournier. What is that, Cyril Tournier. नेक्स्ट आहे आता हा बघायचा आपल्याला, हमें ये देखना, ये नंबर 9 का, उसके बाद में अभी और देखने हैं. ते बघा एवढे आहेत ना अजून, सहा खाली आणि बॅकन, नॅशन, देन जॉन लिली, हा एक महत्त्वाचा आहे जॉन लिली, रॉबर्ट बर्टनही महत्त्वाचा आहे मग, ये भी इम्पॉर्टंट आहे, ये भी इम्पॉर्टंट आहे. सिरिल टॉर्नियर काय आहे, अँड इंग्लिश सोल्जर, डिप्लोमॅट अँड ड्रमॅटिस्ट, डायड इन आयर्लंड, द फॉलोअर ऑफ द रिव्हेंज ट्रेडिशनचा फॉलोअर होता. हिज प्ले इज द रिव्हेंजर्स ट्रॅजेडी, 1600 मध्ये पब्लिश झालं आणि
द अथेस्ट ट्रॅजेडी इथे पब्लिश झालं. या दोरीचा ऑथर आहे सिरिल TOUR NEUR. इम्पॉर्टंट बघा, द रिव्हेंजर्स ट्रॅजेडी इट वॉज पब्लिश्ड इन 1600, जनरली ॲट्रिब्युटेड टू थॉमस मिडलटन ला ॲट्रिब्युट केलं जातं कुठलीही ट्रॅजेडी, पण इथे टॉर्न्यूरचं नाव आहे असं म्हटलं जातं. बट इट वॉज रिटन बाय टॉर्न्यूर, अ विविड अँड ऑफन व्हायलंट पोर्ट्रेल ऑफ लस्ट अँड अँबिशन इन अन इटालियन कोर्ट. इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स कुठले आहेत, तर स्पुरियो म्हणजे काय दिले, व्हायलंट पोर्ट्रेल जे होतं लस्ट आणि अँबिशनचं इटालियन कोर्टमध्ये प्रेझेंट केलं द रिव्हेंजर्स ट्रॅजेडीमध्ये. त्यातले कॅरेक्टर्स बघा, स्टुरियो इज द कॅरेक्टर, अ बास्टर्ड सन ऑफ द ड्यूक. नियरली ऑल ॲक्शन्स इन द प्ले इन्व्हॉल्विंग स्टुरियो कन्सिस्ट ऑफ अडल्टरी, मर्डर अँड अदर ॲम्बिग्युअस बिहेवियर. द विमेन, द डचेस कास्टिझा अँड ग्रॅटियाना दिलंय. नेक्स्ट बघा, द अथेस्ट ट्रॅजेडी ऑर द ऑनेस्ट मॅन्स रिव्हेंज, अ ट्रॅजेडी रिटन बाय सिरिल टॉर्न्यूर. ट्रॅजेडी आहे, लिहिलेली आहे त्याने. इट वॉज पब्लिश्ड इन 1611. डी एम्बिले इज अ वेल्दी फ्रेंच नोबल मॅन अँड अ सिनिकल रुथलेस मॅचेवेलियन अथेस्ट. ही इंजिनियर्स द मर्डर ऑफ हिज ब्रदर द बॅरन मॉटफेरर्स अँड स्कीम टू रुईन हिज नेफ्यू चार्ल्स मॉन्ट हू इज अवे ऑन मिलिटरी सर्व्हिस अँड टू पजेस द नेफ्यूज इनहेरिटन्स. द अथेस्ट ट्रॅजेडी. असं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे काय डिस्कस केलं ते जर समजलं असेल तर मला सांगा, समजलंय का? आत्तापर्यंत आपण हे घेतले, आता आपल्याला घ्यायचंय बघा इरेजर, काढून टाकतो कारण आता तेच घ्यायचे आहेत आपल्याला. आता अब हम देखेंगे प्रोज वाले कोण ते प्रोज, जैसे की फ्रान्सिस बॅकन है, रॉजर एशम है, जॉन लीली है, रिचर्ड हुकर है, उसके बाद में सर थॉमस ओरबरी है, उसके बाद में रॉबर्ट बर्टन है. जाते मिल्टन चालू कर देंगे बाद में. आता प्रोज बघूया. द इंग्लिश बायबल, द इंग्लिश बायबल या काळात आलं. दॉन द ऑथोराइज वर्जन, या अगोदर वायक्लिफची बायबल होती बघा, ट्रान्सलेशन इन वर्नॅक्युलर, बरोबर ना? जॉन वायक्लिफ होता ना तो, वायक्लिफ ट्रान्सलेटेड अँड एंटायटल किंग जेम्सेस बायबल ऑर ऑथोराइज वर्जन 1611. हे ध्यान ठेवा बरं का, 1611 किंग जेम्सेस बायबल किंवा ऑथोराइज वर्जन जे आलं होतं 1611 पब्लिश झालं, द इंग्लिश बायबल. बघा टायटल काय, द इंग्लिश बायबल द ऑथोराइज वर्जन. 47 स्कॉलर्स वर इन्क्लुडेड इन द प्रोजेक्ट ऑफ ट्रान्सलेशन. हे ट्रान्सलेशन करण्यासाठी 47 स्कॉलर्स होते. दीज वर डिवायडेड इन टू 6 कंपनीज, 6 ग्रुपमध्ये ते वाटून दिलं होतं काम करण्यासाठी. द न्यू टेस्टामेंट सेपरेटेड फ्रॉम द ओल्ड, त्यात आहे न्यू टेस्टामेंट, ओल्ड टेस्टामेंट, यामध्ये द न्यू टेस्टामेंट सेपरेटेड फ्रॉम द ओल्ड, ओल्ड टेस्टामेंटपासून न्यू टेस्टामेंट वेगळं केलं. देन लेटर रायटिंग इज द इन्फ्लुअन्स, काय दिलंय, द न्यू लेटर रायटिंग द इन्फ्लुअन्स ऑफ द बायबल केम इन टू व्ह्यू. मग नंतर हे बायबल मग पकडली जायला लागली कशामध्ये, स्टँडर्ड वर्जन ऑफ बायबल. इट बिकेम द स्टँडर्ड वर्जन ऑफ बायबल. नेक्स्ट बघा, फ्रान्सिस बॅकन, बॅरिन वेरिलन, विस्काउंट सेंट अल्बन्स, 1561 जन्म, 1626 डेथ, अँड इंग्लिश फिलॉसॉफर, स्टेट्समन, ज्युरिस्ट, ओरेटर अँड ऑथर, बॉर्न इन लंडन.
फ्रांसिस बैकन की बात कर रहे हैं. He became the member of parliament in 1584, then attorney general 1613 and later lord chancellor. याचं जे आहे वर्क जे आहे फ्रान्सिस बॅकनचं, दॅट इज इन लॅटिन अँड इंग्लिश, अँड ही कन्सिडर द लॅटिन वर्क्स टू इम्पॉर्टंट. आणि त्याचे लॅटिन वर्क्स इम्पॉर्टंट आहे असं त्याचं म्हणणं, बघूया काय काय लिहिलंय त्यानं. फ्रान्सिस बॅकन रिटन इन लॅटिन अँड इंग्लिश, आता बघूया काय केलंय. Essays, the first appeared 1597, contains 10 essays. Second, 38 essays, 58 essays. And in learning, studies, then vainglory and great place, asha daja theme hotya essay cha. All these were the themes. Essays 1597 la 10 ale published ale. Essays 1612 la 38. Essay 1625 la 58. Second, the advancement of learning, this is an essay. Kaya hai, this is a book actually, 1605, a book by Francis Bacon. Philosophical work ahead, this is a philosophical. This is a philosophical work. Full title, Of the Proficience and the Advancement of Learning. Divine and Human, Of the Proficience and Advancement of Learning, Divine and Human. The History of Henry VII, 1622. Apothegms, a kind of jest. The New Atlantis, unpublished work of a philosophical romance based on the Thomas More's Utopia. Bacon's Latin works, ye dilele baga kutle kutle work hote tije bacchi. Augmentis Scientiarum 1623, Novum Organum 1620, Salvia Salvirum, incomplete work. These are the works of Francis Bacon. याचे महत्वाचे एसेज बघा ना काय काय. Of Death, Of Revenge. Opening of this essay is, revenge is a wild kind of justice which the more man's nature run to more ought law to weed it out. Okay, त्यातलं हे दिलंय. Revenge is a wild kind of justice which of more man's nature runs to. Of revenge ते opening essay चं line तिने बघा काय आहे तर. Then Of Gardens, Of Death, Of Youth and Age, Of Studies, of 1597, then 1612, Ambition, and many more essays he wrote. यांचं शॉर्टमध्येच आहे, असं काही डिटेलमध्ये खूप मोठमोठे बुक्स लिहिले असं नाही आहे. प्रोज रायटर्स होते. रॉजर ॲशम बघा काय तर. An English scholar and didactic writer, famous for his prose style, tutor in Greek and Latin between 1548 and 1550 to Princess Elizabeth, served in the administration of Edward VI, Mary I and Elizabeth I. Under his works, Toxophilus 1545, lover of the bow, Toxophilus. It is a treatise in the form of dialogues on archery. It's a mahatvache bara ka. Toxophilus is the treatise. Okay, and it is written on archery. Dhanushyaban vidya, dhanushvidya. Dedicated to Henry VIII. It centers around the practice of shooting with the longbow.
important treatise on archery in the form of dialogue, that is Toxophilus by Roger Ascham. Toxophilus, Toxophilus. The schoolmaster, it is also important, assumed the schoolmaster, an educational work in prose. The schoolmaster is an educational work in prose. It was published in 1570. Published posthumously, उसके death के बाद ये publish हुआ है. The book concentrates on the teaching of Latin and not intended for schools but youth in gentlemen and noblemen's houses. Important about the Toxophilus, he said, writing this English matter in the English speech for Englishmen. अब आ गया जॉन लीली. जॉन लीली ने क्या किया देखो. An English writer, poet, dramatist, playwright and politician, best known for his prose work Endymion, a comedy. बघा Endymion एक पोएम आहे त्याची. जॉन किट्स का कोण येतो त्याची पोएम पण Endymion आणते ते वेगळं. ती त्यांना काही कॉमेडी. दिस इज डिफरंट. कॅम्पस, सॅफो अँड फॅओ, गॅलेथिया, मिडास, देन मदर बॉम्बी असा आहे. इफ्यूज द ॲटॉनॉमी ऑफ वीट. आर हे महत्वाचं आहे बरं का. हा हे याच्यावर प्रश्न विचारलाय बघा. जॉन लिलीचं आहे ना. जॉन लिली तेच तर. हा कशाला तरी फार फेमस आहे. एल वाय जॉन लिली. Refuse the anatomy of wit. Lilly adopted the name from Roger Ascham's The Schoolmaster. It is a didactic romance. Ahe, refuse the anatomy of wit. Refuse and his England, 1580. The work is a kind of travel romance and recounting the adventures of Refuse, a young Athenian. The term Euphuism has been taken from Lilly's first work, Euphues, the Anatomy of Wit. It is the mannered style of English prose. It is consist of ornate and sophisticated style, employing in deliberate excess a wide range of literary devices such as antithesis, alliteration, repetition, rhetorical questions, etc., etc. He mahatvacha ahe. Euphuism ही जी टर्म आहे ही लिलीच्या फर्स्ट वर्क इफ्यूज द एनाटॉमी ऑफ वीट मधनं घेण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. Euphuism. So Euphuism-चा मीनिंग काय होतो. इट इज अ मॅनर स्टाईल ऑफ इंग्लिश प्रोज. इट कन्सिस्ट ऑफ ऑर्नेट अँड सोमेस्टिकेटेड स्टाईल, डेलिबरेट एक्सेस, अ वाईड रेंज ऑफ लिटररी डिवायसेस सच एज अँटीथेसिस, अलिटरेशन, रेपिटेशन अँड रेटॉरिकल क्वेश्चन्स. Euphues is the Greek for graceful or witty. Euphemism hai ahe. Euphism vegla. Euphemism he vegla. Lakshat gya word spelling ani itla spelling lakshat gya vegla hai. Euphism baga. Ani khali kutla hai. Euphemism, a word or expression used in place of one that may be found offensive or suggest something unpleasant. हे बघा इथं लिहिलंय का नाही. Euphemism ornate and sophisticated style. Euphemism, using a word or expression in place of offensive and unpleasant word. अब आइए Richard Hooker. रिचर्ड हुकर बर दोनच दिसत आहेत ना आता काय आहेत. हा रिचर्ड हुकर कोण होता बघा. बॉर्न इन 1554, डाईड इन 1600. ओके. आणि ही वॉज अन इंग्लिश प्रिस्ट अँड इन्फ्लुएन्शियल थिओलॉजियन.
द क्रिटिकल स्टडी ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ गॉड अँड नेचर ऑफ द रिलिजियस आयडियाज. त्याचे वर्क लर्न ए डिस्कोर्स ऑफ जस्टिफिकेशन, दिस वॉज सर्मन ऑफ द लॉज ऑफ इक्लेसियास्टिकल पॉलिटी. इट कंटेन्स टोटल 8 बुक्स, 4+1+3. कधी कधी झाले बघा पब्लिश, 1594-1597 पोस्ट्युमस पब्लिकेशन टू. द वाईफ ऑर द वाईफ, अ पोयम बाय ओरबरी. हा सर थॉमस ओरबरी. आता झालं शेवटचं पेज आहे, दिस इज द लास्ट पेज. हे यू कॅन रीड इट आउट, यामध्ये काही फार नाही आहे, एवढंच पेज आहे यामध्ये. हे काय इथे संपतंय आपलं. दिस इज द एंड ऑफ एलिझाबेथ आणि रा. विल्यम शेक्सपियर वर ते सेपरेट घेणार आहे मी, एक सेपरेट लेक्चर विल्यम शेक्सपियर. ओके, शुड आय स्टॉप नाउ? बोलो स्टूडेंट्स. चलो, थैंक यू स्टूडेंट्स फॉर अटेंडिंग माय सेशन. राइट, थैंक यू फॉर बीइंग विथ मी.